नाशिकमध्ये गतिमंद मुलांनी एकत्र येत नवा विश्वविक्रम केलाय. एकाच वेळी 400 विद्यार्थ्यांनी एकत्र येत सलग एक तास झुंबा नृत्य केलंय. प्रबोधिनी विद्यामंदिर फिटनेस अकादमीच्या वतीनं या झुंबाचं आयोजन करण्यात आलं होतं. गतिमंदांनी एकत्र येत हे अवघड नृत्य केल्यानं नाशिकच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. झुंबा नृत्य आरोग्यासाठी योग्य असल्याचं या मुलांनी यातून पटवून दिलंय. पूर्ण भारतामध्ये हा पहिलाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड झालेला आहे 400 गतिमंद मुलांना घेऊन. खूप छान वाटतंय की या मुलांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि आमच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं की या मुलांकडनं करून घेणं आणि त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, पण त्यांनी खूप छान प्रकारे केलं आहे आणि खूप मस्त आम्ही खूप आनंदात आहोत सगळेजण. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.